Hello children, let us read Unit 5, Poem Merry-Go-Round of Standard 1st. I climbed up on the merry-go-round and it went round and round. I climbed up on a big brown horse and it went up and down, around and around and up and down, around and up and down. I sat high up on a big brown horse and rode around on the merry-go-round and rode around. On the merry-go-round, I rode around. On the merry-go-round, around and round and round. Now children, let us recite this poem. I climbed upon the merry-go-round and it went round and round. I climbed up on a big brown horse and it went up and down, round and round and up and down, around and round and up and down. I sat high up on a big brown horse and rode around on the merry-go-round and rode around on the merry-go-round. I rode around on the merry-go-round, around and round and round. I climbed upon the merry-go-round and it went around and round. I climbed up on a big brown horse and it went up and down, round and round and up and down, around and round and up and down. I sat high up on a big brown horse and rode around on the merry-go-round and rode around on the merry-go-round. I rode around on the merry-go-round, around and round and round. तर मुलांनो, आता या कवितेचा अर्थ आपण मराठीतून जाणून घेऊया. तर मेरी गो राउंड म्हणजे गोल गोल फिरणारे चक्र, फिरते चक्र किंवा फिरता पाळणा ज्यामध्ये लाकडी घोडे बसवलेले असतात किंवा इतर प्राणी किंवा गाड्या वगैरे असे बसून ते फिरते चक्र बनवले जाते, त्याला म्हणतात मेरी गो राउंड. तर मुलांनो, मेरी मेरी या शब्दाचा अर्थ असा आहे की आनंद देणारे, आणि गो राऊंड म्हणजे आनंद देणारे, हे गोल गोल फिरणारे असे चक्र. तर या कवितेत एक मुलगी आहे जी या मेरी गो राऊंडवर बसण्याचा आस्वाद किंवा आनंद घेते. तर ती सांगते, आय क्लाइम्ड अप ऑन द मेरी गो राऊंड. क्लाइम्ड म्हणजे चढणे. तर मी या मेरी गो राऊंडवर चढलेली आहे. अँड इट वेंट राऊंड अँड राऊंड, आणि तो पाळणा किंवा ते चक्र जे आहे ते गोल गोल फिरते आहे. आय क्लाइम्ड अप ऑन अ बिग ब्राऊन हॉर्स. तर या पाळण्यात किंवा या चक्रामध्ये एक ब्राऊन म्हणजे तपकिरी माती रंगाचा असा एक घोडा बसवलेला आहे. आणि ती मुलगी म्हणते की मी या घोड्यावर बसलेली आहे जो तपकिरी रंगाचा आहे, आणि तो इट वेंट अप अँड डाऊन, आणि तो वर खाली असा होतो.
अराउंड अँड राऊंड अँड अप अँड डाऊन. आणि असं हे चक्र जे आहे ते राऊंड राऊंड गोल गोल असे फिरते आहे. आणि ते घोडा जो आहे तो अप अँड डाऊन वर खाली असं होतो आहे. आय सॅट हाय अप ऑन बिग ब्राऊन हॉर्स. आणि ती सांगते की मी उंच शीर अशी या घोड्यावर बसलेली आहे जो मला गोल गोल असा या मॅरी गो राऊंडवर फिरवतो आहे. ऑन द मॅरी गो राऊंड आय रोड अराउंड. आणि अशा प्रकारे मी गोल गोल त्या घोड्यावर बसून फिरते आहे. ऑन द मॅरी गो राऊंड अराउंड अँड राऊंड अँड राऊंड. आणि अशा प्रकारे ती गोल गोल अशी फिरून त्या मॅरी गो राऊंड आनंद मज्जा लुटत आहे. नाव लेट अस सी न्यू वर्ड्स. अराउंड ए आर ओ यू एन डी. अराउंड म्हणजे भोवती किंवा गोलाकार असं फिरणे गोल गोल. डाऊन डी ओ डब्ल्यू एन डाऊन. डाऊन म्हणजे खाली. इन आय एन इन. इन म्हणजे आत. ऑन ओ एन ऑन. ऑन म्हणजे वर. इथे ही मुलगी टेबलाच्या वर बसलेली आहे. आउट ओ यू टी आउट. आउट म्हणजे बाहेर. राऊंड आर ओ यू एन डी राऊंड. राऊंड म्हणजे गोल. अप यू पी अप. अप म्हणजे वर. नाव लेट अस सी क्वेश्चन्स अँड आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डीड द मॅरी गो राऊंड गो. आन्सर, द मॅरी गो राऊंड वेंट राऊंड अँड राऊंड. सेकंड क्वेश्चन, हाऊ डीड द बिग ब्राऊन हॉर्स गो. आन्सर, द बिग ब्राऊन हॉर्स वेंट अप अँड डाऊन. Now children, it's activity time. Look at the picture and describe the fair. तर हे जत्रेचे जे चित्र आहे तर या चित्रामध्ये तुम्हाला जे काही दिसतंय ते तुमच्या शब्दात त्याचे वर्णन करा. Thank you.